तहसील कार्यालय पंढरपूर येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 351 रक्तदात्यांनी सहभाग घेऊन प्रत्यक्ष रक्तदान केले. या शिबिरामध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन रक्तदान केले अशी माहिती तहसीलदार सुशील भेलेकर यांनी दिली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या काही महिन्यांपासून रक्ताचे प्रमाण कमी झाले आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. गंभीर आजारातील रुग्णांना तसेच अपघातात जखमी होणाऱ्यांना वेळेत रक्त न मिळाल्यास जीवितास धोका होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन तसेच समाजाप्रती आपले काही देणे लागते या जाणीवेतून तहसील कार्यालय पंढरपूर येथे पंढरपूर ब्लड बँकेच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान करावे या आवाहनाला प्रतिसाद देत तहसील व दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी कर्मचारी पोलीस पाटील स्वस्त धान्य दुकानदार सामाजिक संस्थेचे पदाधिकारी तरुण मंडळाचे सदस्य ज्येष्ठ आदींनी रक्तदान केलंय. यावेळी हनुमंत भगवानराव मोरे वय वर्ष 51 यांनी आतापर्यंत 51 वेळा रक्तदान केलंय. तसेच त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनीही शिबिरात रक्तदान केलं आहे. रविराज जाधव व हितेश चव्हाण यांनी लातूर जिल्ह्यातून येऊन रक्तदान केलं आहे. तर अनिल येलमार यांनीही आतापर्यंत 78 वेळेस रक्तदान केलं आहे. यावेळी रक्तदान केलेल्या सर्व रक्तदात्यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचं पालन करून रक्तदान शिबिरात व्यवस्था करण्यात आली होती असेही बेलेकर यांनी सांगितलं आहे. तहसील कार्यालयात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे प्रांत अधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. कोरोना महामारीमुळे देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात रक्तदान तुटवडा निर्माण झाला होता. त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी यांनी रक्तदान करावे असे आवाहन जिल्ह्यातील जनतेला केले होते. त्यास प्रतिसाद देऊन तहसील कार्यालय पंढरपूर, दुय्यम निबंधक कार्यालय पंढरपूर तसेच तालुक्यातील सर्व पोलीस पाटील, स्वस्त धान्य दुकानदार, स्टॅम्प व्हेंडर आणि दस्तलेखनिक या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून आम्ही रायगड भवन इमारत तहसील कार्यालयामागील या ठिकाणी आज 9 जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या ठिकाणी सकाळी प्रांताधिकारी सचिनजी ढोले सर यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. तदनंतर तालुक्यातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या शिबिरास भेट दिली. अनेकांनी स्वतः रक्तदान केले. तहसील कार्यालयातील, दुय्यम निबंधक कार्यालयातील सर्व कर्मचारी यांनी स्वतः रक्तदान केले. कुटुंबियांना, मित्रमंडळींना रक्तदानासाठी घेऊन आले. पोलीस पाटील, स्वस्ताने दुकानदार हे देखील स्वतः या ठिकाणी रक्तदान करण्यासाठी उपस्थित होते. तसेच त्यांनी आपले मित्रमंडळी असतील, आपले नातेवाईक असतील त्यांना या ठिकाणी रक्तदानासाठी आणले. अशा प्रकारे जवळपास 351 लोकांनी आत्तापर्यंत या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे. हे रक्तदान शिबिर सुरू असताना माननीय पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या ठिकाणी भेट दिली. त्यांनी या शिबिराचे कौतुक केले. माननीय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे देखील या ठिकाणी येऊन गेले. त्यांनी या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक करत सर्वच तालुक्यात असा उपक्रम राबवला गेला पाहिजे असे मत व्यक्त केले. आणि या सर्व मान्यवरांच्या प्रतिसादामुळे आम्ही देखील अशाच प्रकारचा उपक्रम यापुढील काळातही अनेकदा राबवण्याचा संकल्प केलेला आहे. विठ्ठल जाधव, स्टार महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर.